नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीमध्ये गणित भाग 1 मधील चौथे प्रकरण गुणोत्तर व प्रमाण यामधील सराव संच क्रमांक 4.2 सोडवून पाहणार आहोत. याआधीच्या व्हिडिओजमध्ये आपण यातील सराव संच क्रमांक 4.1 वा याआधीच्या सर्व प्रकरणांवरील सराव संच सोडवून पाहिलेले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असतीलच. आता आपण हा जो सराव संच आहे तो सोडवण्याची सुरुवात करूया. यामध्ये बघा, आपल्याला जो दिलेला प्रश्न आहे पहिला, तो बघा काय आहे. तर ए छेद बी बरोबर ए के छेद बी के या गुणधर्माचा उपयोग करून रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा, अशा प्रकारे आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे. बघा, यानुसार आपण सोडवण्याची सुरुवात करूया. बघा, आपल्याला जे गुणोत्तर दिलेलं आहे ते काय आहे, तर 5/7 असे आपल्याला अपूर्णांक येथे दिलेला आहे. 5/7 असा अपूर्णांक दिलेला आहे. यामध्ये बघा, इथे आपल्याला छेदस्थानी किती दिसत आहेत, तर 28 दिसत आहेत. बघा, इथे 7 आहेत, इथे 28 आहेत. 7 ला कितीने गुणल्यावर 28 मिळतात आपल्याला, तर 7 ला आपल्याला इथे 4 ने गुणावं लागते, त्यावेळेला इथे 28 मिळताना दिसून येतात. मग आपण इथे काय करूया, तर 7 ला इथे 4 ने गुणूया. 7 गुणिले 4, ह्या 28 ऐवजी आपण काय केले, तर 7 गुणिले 4 मूळ अपूर्णांक जो आहे त्यामध्ये छेदस्थान 7 आहे, त्याला आपण 4 ने गुणले 28 झाले. तसेच आता जिथे अंश आहे, अंश किती आहे आपला, 5 आहे. 5 ला पण आपल्याला कितीने गुणावं लागेल, तर छेदाला ज्या संख्येने गुणले त्याच संख्येने आपल्याला अंशाला सुद्धा गुणावे लागेल. म्हणजे तिथे आपल्याला काय मिळेल बघा, 5 चौक 20 छेद 7 चौक 28. म्हणजे पहिली जी रिकामी जागा आहे, या रिकाम्या जागेवर आपल्याला काय मिळणार आहे, तर 20 ही संख्या आपल्याला येथे मिळताना दिसून येते. तसंच आता आपण काय करूया, तर पुढच्या अपूर्णांका संदर्भात विचार करूया. इथे आपल्याला 35 छेद रिकामी जागा जी आहे ती दिलेली आहे. जो अपूर्णांक दिलेला आहे तो काय आहे, मूळ अपूर्णांक 5/7. पहिला जो अपूर्णांक आहे तो 5/7 आहे. याच्यामध्ये बघा, अंशस्थानी इथे 35 ही संख्या आहे. 35 म्हणजेच काय, 5 इथे आधीचा अंक आहे. 5 गुणिले 5 ला कितीने गुणल्यावर 35 आपल्याला मिळतं, तर 5 ला इथे 7 ने गुणल्यावर 35 मिळतं. मग इथे आपल्याला छेदस्थाने आधीचे इथे 7 आहेत, गुणिले इथे अंशाला 7 ने गुणलंय म्हटल्यावर छेदाला पण इथे आपण 7 ने गुणूया. बघा, 5 7 35 म्हणजे तिथे आपल्याला अंशस्थानी जे 35 ही संख्या पाहिजे ती आपल्याला इथे मिळालेली आहे. 35 छेद बघा, 7 गुणिले 7 इथे आपल्याला 49 ही संख्या मिळताना येते दिसून येईल. म्हणजेच बघा, आता ह्या रिकाम्या जागी काय मिळालेली संख्या आहे, तर इथे मिळालेली संख्या आहे 49. तसेच आता विचार केला तर तिसरी जी रिकामी जागा आहे तिथे बघा, छेदस्थानी 3.05 ही संख्या आहे, आणि अंशस्थानी जी संख्या येते ती आपल्याला इथे शोधायची आहे. मग आधीचा जो अपूर्णांक होता तो आपण लिहून घेऊया, 5/7 बरोबर बघा, छेदस्थानी इथे 3.5 आहेत. 7 ला 5 ने गुणल्यावर 35 मिळतात. 7 ला 5 ने गुणले तर 35 मिळतात. आपल्याला 3.5 पाहिजेत, म्हणजे तिथे आपल्याला 7 ला 0.05 ने गुणावं लागेल. 0.05 ने गुणलं तर आपल्याला 3.5 ही संख्या मिळताना येते दिसून येईल. बघा, आता आपण इथे छेदाला 0.05 ने गुणलं, तर तिथे अंशाला सुद्धा आपण 0.05 ने गुणूया. बघा, 7 7 7 5 35 35 पण एक संख्या सोडून इथे दशांशी नाही म्हटल्यावर 3.5 झाले. तसेच 5 25 इथे एक संख्या सोडून दशांशी न म्हटल्यावर 2.5 ही आपल्याला इथे किंमत मिळताना दिसून येईल. बघा, रिकाम्या ज्या जागा होत्या त्यामध्ये आपल्याला काय काय मिळालेलं आहे, तर पहिल्या रिकाम्या जागी आपल्याला 20 ही संख्या मिळालेली आहे, दुसऱ्या रिकाम्या जागी आपल्याला 49 ही संख्या मिळालेली आहे, आणि तिसऱ्या रिकाम्या जागी आपल्याला 2.05 ही संख्या मिळालेली आहे. मग आता हा जो अपूर्णांक होता तो आपण परत एकदा लिहून घेऊया. ही जी आपल्याला राशी दिली आहे ती आपण रिकाम्या जागी योग्य ती संख्या लिहून पुन्हा एकदा लिहून घेऊया. बघा, 5/7 बरोबर बघा, ही रिकामी जागेवरती ती आपण अशीच ठेवाय, छेद 28 बरोबर बघा, इथे सुद्धा रिकामी जागा आहे, छेदस्थानी वरती अंशस्थानी 35 आहेत बरोबर बघा, इथे 3.05
आता या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला काय काय मिळालेलं आहे ते आता आपण येथे लिहूया. बघा इथे ही जी रिकामी जागा आहे तिथे आपल्याला काय मिळालेली संख्या आहे, तर 20 ही संख्या येथे आपल्याला मिळालेली दिसून येते. म्हणजेच पहिल्या रिकाम्या जागी आपल्याला 20 ही संख्या मिळालेली आहे. दुसरी बघा रिकामी जागा आहे 35/49, म्हणजे इथे आपल्याला मिळालेली रिकामी जागा काय आहे तर 49 ही संख्या आपल्याला येथे मिळालेली आहे. आणि तिसरी जी रिकामी जागा आहे 6/5 आहेत त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर हे बघा इथे आपल्याला मिळालेली 2/5 ही आपल्याला येथे मिळालेली रिकामी जागा आहे. अशा स्वरूपात आपलं हे बघा सराव संचातील पहिल्या प्रश्नातील पहिले जे उदाहरण होते ते पूर्णपणे सोडवून झालेले आहे. यामध्ये काय काय केलेलं आहे ते बघा. 5/7 हा आपल्याला सुरुवातीचा अपूर्णांक दिलेला होता. आता या अपूर्णांकामध्ये बघा त्याला समान पटीचे अपूर्णांक काही दिलेले होते, समान अपूर्णांक दिलेले होते, परंतु काय याच्यामध्ये काही रिकाम्या जागा दिलेल्या होत्या. या रिकाम्या जागा भरण्यासाठी आपण काय केले, सुरुवातीला 7 आहे तिथे 28 आहेत, म्हणजे 7 ला आपण 4 ने गुणले तर इथे आपल्याला 28 मिळतात. जसं आपण छेदाला 4 ने गुणले तसंच इथे आपण अंशाला सुद्धा 4 ने गुणले, आपल्याला इथे 20 ही संख्या मिळाली. हेच आपण क्रिया प्रत्येक ठिकाणी केली, आपल्याला रिकाम्या जागी ज्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. बघा हे जे उदाहरण होते ते आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. यामधील दुसऱ्या उदाहरणाकडे आता आपण वळणार आहोत. बघा यातील दुसरे जे उदाहरण आहे ते आहे 9/14 = 4/5 इथे रिकामी जागा आपल्याला दिसते बरोबर अंशस्थानी रिकामी जागा आहे 42 = इथे बघा अंशस्थानी रिकामी जागा आहे आणि छेदस्थानी 3/5 ही संख्या आपल्याला येथे दिसून येते. बघा आता येथे आपल्याला काय करायचे आहे तर थोड्याफार स्वरूपात आपल्याला येथे भागाकार करायचा आहे किंवा गुणाकार करून आपल्याला येथे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या संख्या मिळतील त्या त्या आपल्याला येथे मिळवायच्या आहेत. तर आता येथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया. बघा सुरुवातीला अपूर्णांक आपल्याला काय दिलेला आहे 9/14 हा आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे. याच्यामध्ये बघा पहिल्या अपूर्णांकाच्या ठिकाणी 4/5 रिकामी जागा दिसते. बघा 9 ला कितीने गुणलं तर आपल्याला 4/5 ही संख्या मिळेल. बघा 9 ला आपण कितीने गुणलं तर 0.5 ने गुणलं तर आपल्याला म्हणजे 9×45, पण इथे दशांशिन असल्यामुळे आपण इथे 0.5 ने गुणणार, म्हणजे 9×0.5. बघा जसं अंशाला आपण 9/0.5 ने गुणलेला आहे तसं छेदाला छेद किती आहे 14 आहे, 14 ला सुद्धा आपण 0.5 नेच गुणणार आहोत. बघा आता 9×45 बघा इथे 0.5 च्या पुढे 1 संख्या म्हटल्यावर आपण इथे 1.5 दिलं छेद 14×70 इथे सुद्धा 1 संख्या सोडून 0.5 आहे ते आपण 0.5 इथे दिलं, म्हणजे आपल्याला इथे काय मिळालेलं आहे तर 4.5/7 हे सुरुवातीला आपल्याला मिळालेले दिसून येतात. म्हणजेच ह्या रिकाम्या जागी आपल्याला काय मिळालेलं आहे तर 7 ही संख्या मिळालेली आहे. 7.0 म्हणजेच 7 ही संख्या येथे आपल्याला मिळालेली दिसून येते. तसंच आपण आता दुसऱ्या अपूर्णांकाच्या ठिकाणी रिकामी जागा आहे तिथे आपल्याला काय मिळेल ते आपण येथे पाहूया. बघा सुरुवातीचा जो अपूर्णांक होता 9/14 याच्यामध्ये बघा छेदस्थानी इथे आपल्याला 42 दिलेले आहेत. बघा इथे 9/14 इथे आपल्याला कोणत्या तरी संख्येने गुणायचं आहे. बघा 14 ला 3 ने गुणलं तर आपल्याला 42 मिळतात, म्हणजे 14×3 आहेत. तर छेदाला आपण 3 ने गुणलं इथे अंशाला सुद्धा 3 ने गुणून पाहायचे आहे. बघा काय मिळेल 14×42 ही संख्या आपल्याला येथे मिळालेली आहे आणि 9×27 बघा ह्या अपूर्णांकाच्या अंशस्थानी इथे काय कोणती संख्या आपल्याला मिळालेली आहे तर 27 ही संख्या येथे मिळालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच या रिकाम्या जागी 27 ही संख्या आहे हे आपल्याला यावरून कळते. बघा पुढचं जे रिकामी जागा आहे ती छेदस्थानी 3.5 ही संख्या आहे. बघा 9/14 = आता इथे बघा जरासा विचार करावा लागणार आहे. 9/14 आता बघा 14 आहे तिथे आणि इथे आपल्याला काय करायचं तर 3.5 ही संख्या मिळवायची आहे. जर विचार केला तर छेदस्थानी
बघा, आपण या आधीच्या उदाहरणांमध्ये गुणाकाराची उदाहरणे पाहत होतो, गुणाकार करत होतो प्रत्येक ठिकाणी. आता इथे आपल्याला भागाकार करावा लागणार आहे. बघा, 14 जर 4 भागले तर आपल्याला 3.5 ही संख्या मिळते. म्हणजे आपण येते 14 इथे 4 भागणार आहोत. तर जसं 14 4 भागलं, तसं अंशस्थानी जे 9 आहे त्याला सुद्धा आपण 4 भागणार आहोत. बघा, अंशाला आणि छेदाला दोन्ही ठिकाणी आपण 4 भागलेले आहे. बघा, 14 4 जर भागले तर आपल्याला येथे किती मिळतील, 4 12 आणि 4 25 म्हणजेच 3.5 ही संख्या येथे आपल्याला मिळताना दिसून येते. म्हणजेच 3.5 ही संख्या आपल्याला छेदस्थानी जी आहे ती आपल्याला येथे मिळालेली आहे. आता अंशस्थानी बघा काय आहे, तर 9/4. आता 9 4 जर आपण भागले तर आपल्याला येथे किती मिळतील, बघा 4 2 8, पहिला भाग 2 जाईल, इथे 1 ही बाकी उरेल. एकावर एक 0 घेतलं की 10 होतात. बघा, दशांश चिन्ह घेतलं 0 वाढवल्यामुळे. बघा, 10 म्हणजे 4 2 8, 2 उरले, 2 0 घेतलं, 2 2 5 आपलं 4 5 20, म्हणजेच 2.25 ही संख्या येथे आपल्याला मिळालेली दिसून येते. बघा, हे कसं केलेलं आहे ते बघा. 14 4 भागलं, 3.5 ही संख्या आपल्याला येथे मिळालेली दिसून येते. तसंच अंशस्थानी 9 आहेत, 9 पण आपण 4 भागलं तर आपल्याला 2.25 ही संख्या आपल्याला येथे मिळताना दिसून येते. तर अशा स्वरूपात आपल्याला प्रत्येक रिकाम्या जागी कोणकोणती संख्या असेल ते येथे आपल्याला मिळताना दिसून येते. अतिशय सोपे असे उदाहरण आहे. आपण आता हे जे आहे ही मांडणी येथे करून घेऊया आणि रिकाम्या जागी कोणकोणती संख्या येते ते आता आपण मांडण्याची सुरुवात करूया. बघा, 9/14 बरोबर 4.5 इथे रिकामी जागा आहे ती आपण भरणार आहोत. बघा, परत अंशस्थानी रिकामी जागा आहे 42 आहे बरोबर, इथे सुद्धा अंशस्थानी रिकामी जागा आहे 3.5, अशा प्रकारे संख्या आहेत. बघा, आता यानुसार आपण काय करणार आहोत, तर रिकाम्या जागी कोणकोणत्या संख्या आपल्याला मिळतील ते आता आपण शोधायच्या आहेत. बघा, सुरुवातीला 4.5 आहे, त्याच्या छेदस्थानी आपल्याला इथे 7 ही संख्या मिळालेली आहे. म्हणजेच इथे 7 ही संख्या आलेली आहे. तर इथे छेदस्थानी 42 आहे, त्याच्या अंशस्थानी आपल्याला रिकामी जागा शोधायची होती, ही आपण इथे शोधलेली आहे. इथे आपल्याला 27 ही संख्या येथे मिळालेली आहे. आणि तिसरी जी रिकामी जागा आहे त्यामध्ये छेदस्थानी 3.5 आहे, त्याच्या अंशस्थानी आपल्याला 2.25 ही संख्या मिळालेली दिसून येते. बघा, अशा प्रकारे आपल्याला हे जे उदाहरण होतं, ह्या उदाहरणामध्ये रिकाम्या जागा ज्या ज्या ठिकाणी होत्या त्या त्या ठिकाणी आपण योग्य ते अंक भरून हे उदाहरण सोडवले आहे. यामध्ये बघा, अतिशय सोपं असे प्रकारे फक्त अंशस्थानी ज्या संख्येने आपण गुणणार आहोत त्या संख्येने छेदस्थानी गुणायचं आहे, हा एक गुणधर्म लक्षात ठेवला तर आपण ह्या प्रकारची उदाहरणे सहजपणे सोडवताना दिसून येतं. अतिशय सोपी अशी उदाहरणे आहेत. बघा, सर्व संख्येतील पहिला जो प्रश्न होता तो आपला पूर्ण झालेला आहे. व आता आपण सर्व संख्येतील दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. व हा जो प्रश्न आहे यामध्ये आपल्याला जो मूळ प्रश्न आहे, मुख्य प्रश्न, त्यामध्ये बघा काय सूचना दिलेली आहे, तर पुढील गुणोत्तरे काढा. आणि यामधील पहिला जो उपप्रश्न आहे तो प्रश्न काय आहे, तर वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर काढा. तर आता आपल्याला हे जे गुणोत्तर आहे ते काढायचे आहे. बघा, वर्तुळाची त्रिज्या आणि वर्तुळाचा परिघ. वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच आपण कोणते अक्षर मानतो, तर येथे रेडियस म्हणजेच आर हे अक्षर आपण येथे मानताना दिसून येतो. बघा, सोडवण्याची सुरुवात करूया. वर्तुळाची त्रिज्या भागिले वर्तुळाचा परिघ बघा, वर्तुळाची त्रिज्या भागिले वर्तुळाचा परिघ म्हणजेच काय, तर वर्तुळाची त्रिज्या छेद वर्तुळाचा परिघ याची आपण गुणोत्तर काढायचे आहे. बघा, त्रिज्यासाठी पण आपण आर हे अक्षर वापरत असतो, आर म्हणजेच रेडियस. आणि वर्तुळाच्या परिघाचे सूत्र काय आहे, तर 2πr अशा स्वरूपाचे सूत्र आहे. बघा, 2 × π × r अशा स्वरूपात याचे सूत्र आहे. बघा, आता अंशस्थानी आणि छेदस्थानी इथे आपल्याला आर आर हे दोन्हीकडे सामायिक दिसत आहेत. या आरला आपण हा आर जर कॅन्सल केला म्हणजेच भागाकार केला तर येथे आपल्याला अंशस्थानी 1 ही संख्या मिळेल. छेद बघा, छेदस्थानचा 2πr मधला आर निघून गेलेला आहे, म्हटल्यावर इथे शिल्लक काय राहिले, तर
दोन पर्याय हे शिल्लक राहिलेले दिसतात, म्हणजेच हे जे गुणोत्तर आहे ते आपल्याला कशा स्वरूपात मिळालेले आहे, बरोबर एकास दोन पाया अशा स्वरूपात आपल्याला येथे मिळालेले आहे. पायाची किंमत आपल्याला माहिती आहे 2207, ती आपण किंमत न घेता आपण अशा स्वरूपातच हे जे गुणोत्तर आहे ते आपण येथे लिहिलेले आहे. बघा आपण येथे काय काय केलेले आहे, बघा अतिशय सोपे असे उदाहरण होते. वर्तुळाची त्रिज्या आणि त्याचा परिघ यांचे गुणोत्तर काढायचे होते. यामध्ये आपण वर्तुळाची त्रिज्या छेद वर्तुळाचा परिघ अशा स्वरूपात याची मांडणी केलेली आहे. वर्तुळाच्या त्रिज्याला आपण आर म्हणतो आणि वर्तुळाचा परिघ दोन पाया आर अशा स्वरूपात याचे सूत्र आहे. सूत्रामध्ये बघा अंशच्छेद रूपात हे लिहिल्यानंतर अंशस्थानी एक आर दिसते आणि छेदस्थानी सुद्धा आपल्याला येथे आर दिसते. मग आता आपण काय केले तर अंशस्थानचा आर आणि छेदस्थानचा आर हे एकमेकांना कॅन्सल केलेले आहेत. कॅन्सल केल्यानंतर इथे आपल्याला अंशस्थानी एक मिळालेले आहे आणि छेदस्थानी दोन पाया मिळालेले आहेत. याच्यावरून आपण यांचे गुणोत्तर कशा स्वरूपात काढलेले आहे तर एकास दोन पाया आर अशा स्वरूपात काढलेले आहे. बघा आता आपण सराव संख्येतील दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. या गुणोत्तर पुढील गुणोत्तरे काढायतील दुसरा प्रश्न बघा. हा प्रश्न काय आहे तर आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर काढा. आता आपल्याला वर्तुळाचा परिघ हे आपल्याला घ्यावं लागेल. वर्तुळाचा परिघ परिघ भागिले म्हणजे छेद वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग हे गुणोत्तर काय येईल तर वर्तुळाचा परिघ काढण्याचे सूत्र काय आहे ते आपण पहिल्या पण उदाहरणात इथे पाहिलेले आहे. दोन पाया आर हे सूत्र आहे वर्तुळाचा परिघ काढण्याचे. मग ते आपण सूत्र येथे लिहूया. त्रिज्या ही आर हेच दिलेली आहे म्हटल्यावर दोन पाया आर हे आपल्याला शिल्लक म्हणजे सूत्र जे आहे ते दिसेल. तर वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र जे आहे ते पाया आर वर्ग हे सूत्र आहे. मग आपण येथे सूत्र लिहूया. वर्तुळाचे सूत्र क्षेत्रफळाचे सूत्र पाया आर वर्ग. आता इथे बघा काय काय होईल तर इथे पाया अंशस्थानी आहे छेदस्थानी पण आहे तो एकमेकांना कॅन्सल होईल. पायाचा आणि पाया या अंशस्थानच्या आणि छेदस्थानच्या पायाचा भाग जर लावला तर इथे पायाचं पद जे आहे ते कॅन्सल होताना इथे आपल्याला दिसून येईल. आता उरलेली पदे बघा. इथे आर आहे, इथे आर वर्ग आहे. आर वर्ग म्हणजेच काय, आर गुणिले आर आणि अंशस्थानी आर आहे. म्हणजेच अंशस्थानचा एक आर आणि छेदस्थानचा एक आर हे एकमेकांना निघून जातील. म्हणजेच ही सुद्धा पदे जे आहेत ते एकमेकांना कॅन्सल होताना दिसून येतील. मग छेदस्थानी काय शिल्लक राहील तर पाया आर हे दोन्ही पदे निघून जातील आणि इथे फक्त आर वर्गमधला एक आर जो आहे तो छेदस्थानी आपल्याला शिल्लक राहिलेला दिसून येईल. अंशस्थानीचे पाया आर हे दोन्ही निघून गेलेले आहेत, फक्त दोन हे शिल्लक राहिलेले आहेत. छेदस्थानी पाया आर गेलेले आहेत निघून आणि आर वर्गमधला फक्त एक आर शिल्लक राहिलेला येथे आपल्याला दिसून येईल. म्हणजेच आपल्याला हे बघा ह्याचे जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर कशा स्वरूपात मिळेल. बघा अंशस्थानी दोन दोनास आर या स्वरूपात शिल्लक राहिलेले आपल्याला येथे दिसून येईल. बघा याच्यामध्ये आपण सूत्र जी आहेत ती आपण लिहिलेली आहेत. वर्तुळाचा परिघ म्हणजेच काय, दोन पाया आर आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाया आर वर्ग. बरोबर आपण सूत्रामध्ये सूत्रामधील जी अंशस्थानी आणि छेदस्थानी समान पदे आहेत त्यांचा आपण लोप केलेला आहे. पायाला पाय पाया हे पद कॅन्सल झालेलं आहे. आर ला आर वर्ग मधील एक आर कॅन्सल झालेला आहे म्हटल्यावर अंशस्थानी फक्त दोन शिल्लक राहिलेले आहेत आणि छेदस्थानी आर हे शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे दोनास आर हे आपल्याला येथे गुणोत्तर जे आहे ते या दोन राशींमधील गुणोत्तर जे आहे ते आपल्याला येथे मिळालेले दिसून येते. बघा पुढील जे उदाहरण आहे ते काय आहे तर बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर काढा. आता गुणोत्तर काढायचे आहे बाजू 7 सेमी असलेल्या चौरसाचा कर्ण. म्हणजे चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू यांचे गुणोत्तर आपल्याला येथे काढायचे आहे. बघा मग आपण हे गुणोत्तराच्या स्वरूपात लिहूया. चौरसाचा कर्ण छेद चौरसाची बाजू. आपण अंशच्छेद रूपात हे मांडणी केलेली आहे. आता बघा
आता आपण चौरसाचा कर्ण किती असेल त्याचा आपण विचार करूया. इथे आपल्याला बघा चौरसाची बाजू किती दिलेली आहे, त्यात 7 सेमी दिलेले. आपल्याला माहिती आहे, आपण भूमितीमध्ये अभ्यास केलेला आहे या गुणधर्माचा. चौरसाचा कर्ण हा चौरसाच्या बाजूच्या कर्णी 2 पट असतो. म्हणजे जर बाजू 7 सेमी असेल तर त्याचा कर्ण किती असणार आहे, तर 7 कर्णी 2 असणार आहे. हा गुणधर्म आपण जो आहे तो भूमितीमध्ये शिकलेलो आहोत. चौरसाचा कर्ण हा चौरसाच्या बाजूच्या कर्णी 2 पट असतो. छेद चौरसाची बाजू बघा किती दिलेली आहे, तर 7 सेमी दिलेली आहे. म्हटल्यावर 7 कर्णी 2 छेद 7. बघा आपल्याला इथे काय मिळेल, तर 7 अंशस्थाने छेदस्थाने पण 7 आहेत. इथे 7 ला 7 कॅन्सल होताना आपल्याला दिसून येतील. म्हणजेच अंशस्थाने काय शिल्लक राहील, तर कर्णी 2 शिल्लक राहतील, छेद 1 हे शिल्लक राहताना आपल्याला दिसून येईल. बघा हे जर आपण गुणोत्तराच्या स्वरूपात जर मांडले तर आपण कशा स्वरूपात लिहू बघा, कर्णी 2 ला 1 या स्वरूपात आपण याची मांडणी करू शकतो. बघा आपण ह्यामध्ये हे जे सोडवत होतो उदाहरण, या उदाहरणामध्ये आपल्याला गुणधर्मांचा वापर करावा लागलेला आहे. भौमितिक गुणधर्म जे आहेत, बघा भूमितीमध्ये हे आपण प्रमेय सुद्धा अभ्यासलेले आहे. चौरसाचा कर्ण हा बाजूच्या कर्णी 2 पट असतो या स्वरूपाचे आपण गुणधर्म अभ्यासलेले आहेत. त्यानुसार आपण ह्या चौरसाचा कर्ण काय मिळवला, तर 7 कर्णी 2 मिळवला आहे. आणि छेद बाजू किती आहे, तर 7 आहे. म्हणजेच बघा 7 ला 7 कॅन्सल झाले आहेत, कर्णी 2 फक्त शिल्लक राहिले आहेत, अंशस्थानी छेदस्थानी 1 शिल्लक राहिले. मग याचं गुणोत्तर आपल्याला कशा स्वरूपात मिळालेलं आहे, कर्णी 2 1 अशा स्वरूपात आपल्याला याचे गुणोत्तर मिळालेले दिसून येते. बघा हे जे सराव संचातील आपले या प्रश्नातील तिसरे जे उदाहरण होते ते सुद्धा आपले सोडून झालेले आहे. बघा सराव संचातील पुढचे उदाहरण जे आहे ते बघा. लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर येथे आपल्याला काढायचे आहे. बघा आयताच्या परिमितीचे आयताच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर. बघा सुरुवातीला लांबी 5 सेमी आणि रुंदी 3.5 सेमी घेऊन आपण आयताची परिमिती काय असेल ती काढूया. आयताची परिमिती आपल्याला माहिती आहे, आयताच्या परिमितीचे सूत्र 2 × 7 लांबी अधिक रुंदी हे जे आहे ते आयताच्या परिमितीचे सूत्र आहे. म्हणजेच काय, 2 × L/B हे सूत्र आहे. यानुसार आपण सूत्रामध्ये किमती भरूया. बघा 2 × लांबी किती दिलेली आहे, तर 5 × रुंदी 3.5 म्हणजे 3.05. आता यांचा आपण बघा 2 × संख्यांचा आपण बेरीज केली तर बघा 5 × 3 = 8 म्हणजेच 8.5 आपल्याला येते आयताची परिमिती मिळण्यासाठी या कंसाची किंमत मिळालेली आहे. 2 × 8.5 अशी किंमत मिळालेली आहे. बघा 2 × 8.5 जर केले तर बघा येथे आपल्याला 17 हा गुणाकार येथे मिळताना दिसून येतोय. म्हणजे 17 सेंटीमीटर एवढा आपल्याला आयताची परिमिती मिळालेली आहे. आता आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काय आहे ते आपल्याला काढायचे आहे. बघा आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजेच L/B. लांबी गुणिले रुंदी अशा स्वरूपात याचे सूत्र आहे. वयामध्ये आपण किमती भरून बघितल्या, लांबी किती आहे तर 5 आहे, गुणिले रुंदी किती आहे तर 3.05 अशा स्वरूपात आहे. हा जर आपण गुणाकार केला तर 35 ला 5 ने जर गुणले तर आपल्याला इथे मिळतील बघा 5 25 चे 5 इथे मिळते. इथे 2 5 15 2 17 175 मिळालं, परंतु इथे दशांशी नाही, आपण एक संख्या सोडून दशांशी न देऊया. म्हणजे 17.5 हे आपल्याला इथे मिळालेले आहे. आता बघा सेंटीमीटर वर्ग, सेमी वर्ग किंवा 4 सेमी. आता या दोन पदांचे आपल्याला काय करायचे आहे, तर गुणोत्तर काढायचे आहे. मग आपण हे दोघांचे गुणोत्तर काढूया. मग आयताची परिमिती परिमिती छेद आयताचे क्षेत्रफळ
बघा यामध्ये आपण किमती भरूया. आयताची परिमिती आपल्याला मिळालेली आहे 17/17.5. बघा इथे आपल्याला छेदस्थानी जी संख्या मिळालेली आहे ती दशांश रूपात आहे. आपण काय करूया तर दशांश चिन्ह याचे घालूया. दशांश चिन्ह घालवण्यासाठी आपल्याला अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे पण 10 10 ने गुणावं लागेल. तर दशांश चिन्ह हे पुढे सरकेल. बघा 17 जर 10 ने गुणलं तर 170 मिळेल आणि छेदाला 10 ने गुणलं तर 175 मिळताना दिसून येईल. बघा जर आपण भागाकार केला तर आपल्याला या दोन्ही संख्येला 5 ने भाग लावता येऊ शकतो. बघा 170 5 ने आपण भाग लावला. आपण ही बाजू इथेच सोडूया या बाजूला. सो 170 जर 5 ने भाग लावला तर बघा 5 3 15 दोन उरतील, 2 9 0 20 झाले, म्हणजेच 35 नाही 34 भाग जाताना दिसून येईल. बस 5 3 15 दोन उरले, 2 9 0 5 6 20 छेद बघा 5 175 लावूया. 5 3 15 इथे 2 उरले, 2 5 25 झाले, 5 25 बघा हे 35 34 35 अशा स्वरूपात आपल्याला हे गुणोत्तर मिळते. म्हणून आपण गुणोत्तर काय लिहिणार आहोत तर 34 35 अशा स्वरूपात आपण हे गुणोत्तर लिहिणार आहोत. बघा यामध्ये आपण काय केलेलं आहे या उदाहरणामध्ये ते आपण सुरुवातीपासून अभ्यासूया. यामध्ये बघा आयताची लांबी दिलेली आहे 5 सेमी, रुंदी दिलेली आहे 3.5 सेमी. त्याच्या परिमितीचे क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर येथे काढायला सांगितलेले आहे. सुरुवातीला आपण आयताची परिमिती काढली. परिमिती काढण्यासाठी जे सूत्र आहे ते काय आहे तर 2 × L/B. एल म्हणजेच लांबी आणि बी म्हणजेच रुंदी. त्यानुसार आपण आयताची परिमिती काढलेली आहे 17 सेंटीमीटर. आयताचे क्षेत्रफळ त्याचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी म्हणजेच L/B. त्यानुसार आपल्याला आयताचे क्षेत्रफळ मिळालेलं आहे 17.5 सेंटीमीटर वर्ग किंवा 4 सेमी असं आपण म्हणतो याला. आता या दोन्ही राशींचे जर आपण गुणोत्तर येथे काढले तर इथे आपल्याला छेदस्थानी काय मिळालेलं आहे तर दशांश पूर्णांक मिळालेला आहे. तो आपण काय केलेला आहे त्याचं दशांश चिन्ह इथे घालवलेले आहे आणि त्यानुसार या पूर्णांकाला आपण संक्षिप्त रूप देऊन 34/35 अशा स्वरूपात हा पूर्णांक मिळून बा ह्याचे गुणोत्तर 34/35 अशा स्वरूपात मिळवलेले आहे. बा हे जे उदाहरण आहे ते सराव संचातील दुसऱ्या प्रश्नातील तिसरे चौथे उदाहरण होते, ते सुद्धा आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. आता आपण सराव संचातील तिसऱ्या मुख्य प्रश्नाकडे वळणार आहोत. बा हा जो प्रश्न आहे तो काय आहे तर पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. आता येथे आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. येथे जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो कर्णी 5/3 आणि 3/7 या दोन संख्यांमधील लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. या गुणोत्तरांमधील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आता हा लहान मोठेपणा ठरवत असताना सुरुवातीला काय करावे तर येथे आपण नजरेनं डायरेक्ट लहान मोठेपणा येथे ठरवू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचे तर पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद, तसेच पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश यांचा गुणाकार करायचा. यामध्ये कोणती संख्या मोठी येते त्याचा विचार करायचा. जी संख्या मोठी असेल त्या संख्येच्या गुणाकारामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश वापरला गेलेला असेल तो अपूर्णांक मोठा असे येथे ठरवले जाते. मग आता आपण अपूर्णांकांचे अंश पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद याचा गुणाकार करून काय गुणाकार मिळतोय तो आपण येथे पाहूया. बघा इथे कर्णी 5 × दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे कर्णी 7. बघा येथे आपण कर्णींची कोटी समान असल्यामुळे कर्णीच्या संख्यांचा गुणाकार येथे डायरेक्ट करू शकतो. 5 × 7 म्हणजेच कर्णीमध्ये येथे आपल्याला 35 ही संख्या येथे आपल्याला मिळेल. बघा पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार मिळालेला आहे कर्णी 35. तसंच आता आपण पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश यांचा गुणाकार करून पाहूया. तसेच पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 3 × दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 3 = 3 × 3 आपल्याला 9 मिळालेला आहे. बघा 9 आणि कर्णी 35 याच्यामध्ये पण आपण तुलना करू शकत नाही, म्हणून 9 ही संख्या सुद्धा कर्णीमध्ये नेऊया. बघा 9 ही संख्या कर्णीमध्ये जात असताना वर्ग होऊन जाणार आहे. 9 वर्ग किती तर 81. बघा 81 ही संख्या आपल्याला येथे मिळालेली आहे कर्णीमध्ये. येथे कर्णीमध्ये 35 ही संख्या आहे. आता दोन्ही कर्णींचा जर आपण येथे विचार केला तर
तर कर्णी 81 ही संख्या आपल्याला मोठी दिसते, म्हणजेच यामध्ये 9 ही संख्या मोठी आहे. ह्याच्यामध्ये बघा कोणत्या अपूर्णांकाचा आपण अंश वापरलेला आहे, तर ह्या अपूर्णांकाचा. दुसरा जो अपूर्णांक आहे 3 छेद कर्णी 7, या अपूर्णांकाचा आपण अंश वापरलेला आहे या गुणाकारामध्ये. म्हटल्यावर या दोन अपूर्णांकांमध्ये 3 छेद कर्णी 7 हा अपूर्णांक येथे आपण मोठा आहे असं म्हणू शकतो. बघा कर्णी 35 पेक्षा कर्णी 81 हे मोठे आहेत हे आपल्याला यावरून दिसून आलंय. म्हणून आपण येथे काय म्हणणार आहोत, तर बघा 5 छेद कर्णी 5 छेद 3 या अपूर्णांकापेक्षा 3 छेद कर्णी 7 हा जो अपूर्णांक आहे तो मोठा आहे. बघा यामध्ये आपण काय केले ते सुरुवातीपासून परत एकदा अभ्यासूया. बघा आपण पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार केला, आपल्याला गुणाकार कर्णी 35 मिळालेला आहे. तसंच आपण पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश यांचा गुणाकार केला, तो आपल्याला 9 ही संख्या मिळालेली आहे. पहिली जी संख्या मिळाली ती कर्णी संख्या मिळाली, दुसरी संख्या आपण अशीच संख्या मिळालेली आहे ती आपण 9 ही संख्या कर्णीमध्ये नेत असताना 9 चा वर्ग करून कर्णीमध्ये नेली. म्हणजेच काय, 81 चं वर्गमूळ 9 आहे, म्हणजे यामध्ये काही फरक नाही आहे. कर्णी 81, आता कर्णी 35 आणि कर्णी 81 याच्यामध्ये आपण तुलना केली तर कर्णी 81 म्हणजेच वर्गमुळात 81 ही संख्या मोठी दिसते. आता वर्गमुळात 81 मोठी दिसते त्याच्यामध्ये आपण गुणाकार मध्ये बघा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश वापरलेला आहे इथे. म्हटल्यावर काय आहे, तर दुसरा अपूर्णांक इथे मोठा आहे असे आपण येथे ठरवू शकलो आहे. बघा आपलं पहिलं जे उदाहरण होतं ते सोडून झालेलं आहे, आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळणार आहोत. बघा दुसरा अपूर्णांक जो आहे तो येथे आपल्याला काय दिलेला आहे, तर 3 कर्णी 5 छेद 5 कर्णी 7 आणि दुसरा अपूर्णांक यामध्ये कर्णी 63 छेद कर्णी 125 अशा स्वरूपात हे दोन अपूर्णांक आपल्याला येथे दिलेले आहेत. बघा यामध्ये आपल्याला कर्णी 63 ही संख्या दिसते, तसेच कर्णी 125 ही संख्या दिसते. आपल्याला ह्या दोन्ही कर्णींना सोपे रूप देता येऊ शकते. म्हणजेच काय, कर्णी 63 ची फोड जी आहे ती आपण 9 गुणिले 7 अशा प्रकारे करू शकतो. म्हणजेच आपल्याला 9 चं वर्गमूळ 3 हे बाहेर घेता येऊ शकते. तसेच 125 ची फोड आपण 25 गुणिले 5 अशा स्वरूपात घेऊ शकतो. मग आधी आपण यांना सोपे रूप देऊया, कर्णी 63 सोपे रूप देऊया. कर्णी 63 बरोबर कर्णी मध्ये बघा कर्णी 63 ची फोड काय येणार, 9 गुणिले 7, 9 7 63 यामध्ये 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 9 चे वर्गमूळ 3, वर्गमूळाच्या बाहेर आले, वर्गमूळात येते 7 शिल्लक राहतील. तसंच कर्णी 125 इथे आपल्याला संख्या दिसते, याची सुद्धा आपण फोड करूया. वर्ग असलेली संख्या आणि वर्ग नसलेली संख्या अशा संख्यांचा गुणाकार, म्हणजे 25 गुणिले 5 अशा स्वरूपात हा गुणाकार मिळेल. येथे या 25 चे वर्गमूळ 5 आहे, म्हणजेच 5 वर्गमूळाच्या बाहेर आले. वर्गमूळात किती राहिलेले आहेत, तर इथे सुद्धा वर्गमूळात 5 आहेत. म्हणजेच ह्या अपूर्णांकाऐवजी आपल्याला कोणता अपूर्णांक मिळालेला आहे, तर 3 कर्णी 7 आणि 5 कर्णी 5 अशा स्वरूपात आपल्याला येथे हा अपूर्णांक मिळालेला आहे. मग आपण ह्या अपूर्णांकाची आणि 3 कर्णी 7 छेद 5 कर्णी 5 ह्या अपूर्णांकाची तुलना करूया. मग बघा तुलना करत असताना कशा स्वरूपात आपण करायची आहे, तर सुरुवातीपासून ते अपूर्णांक लिहूया. 3 कर्णी 5 छेद 7 5 कर्णी 7 अशा प्रकारे पहिला अपूर्णांक जो आहे तो दिलेला आहे, 3 कर्णी 5 छेद 5 कर्णी 7. आणि दुसरा जो अपूर्णांक आहे तो काय आपल्याला मिळालेला आहे, कर्णी 63 ऐवजी आपण 3 कर्णी 7 ही संख्या मिळवलेली आहे. 3 कर्णी 7 छेद कर्णी 125 ऐवजी 5 कर्णी 5 अशा स्वरूपात ही संख्या आपण येथे मिळवलेली आहे. आता या दोन संख्यांची तुलना करत असताना आपण पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार करून पाहूया. बघा 3 कर्णी 5 गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचे छेद आहे 5 कर्णी 5. बघा 3 गुणिले 5 किती मिळतील, तर 15 गुणिले कर्णी 5 गुणिले कर्णी 5 किती मिळतील, तर कर्णी 25 मिळतील. म्हणजेच बघा इथे काय मिळालेलं आहे, तर 15 गुणिले कर्णी 25 ची किंमत येते आपल्याला मिळते
पाच कर्णी पंचवीस म्हणजे 25 चे वर्गमूळ येते आपल्याला 5 मिळेल, म्हणजेच आपल्याला 15 गुणिले 5 याची किंमत मिळेल 15 बाय 75। बघा या दोन संख्यांचा जो गुणाकार आहे, 3 कर्णी 5 गुणिले 5 कर्णी 5 यांचा जो गुणाकार आहे तो आपल्याला येथे किती मिळालेला आहे, तर कर्णी 75 ही संख्या येथे आपल्याला मिळालेली आहे। आता आपण पुढचा जो गुणाकार आहे तो करूया। बघा पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश। बघा पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 5 कर्णी 7, 5 कर्णी 7 गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 3 कर्णी 7। येथे सुद्धा बघा 5 गुणिले 3 हा गुणाकार आहे, तो आपण गुणाकार करूया 5 3 15 गुणिले कर्णी 7 गुणिले कर्णी 7 सतीसाती 49, म्हणजेच 15 गुणिले 49 चे वर्गमूळ 7 आहे। 15 गुणिले 7 जर आपण हा गुणाकार केला तर 105 हा गुणाकार येथे आपल्याला मिळतो। बघा आता विचार केला तर 75 आणि 105 या दोन जर संख्यांमध्ये विचार केला तर 105 ही संख्या आपल्याला येथे मोठी दिसते, 75 पेक्षा 105 ही संख्या मोठी आहे। बघा 105 हा गुणाकार आलेला आहे, त्यामध्ये आपण त्या गुणाकारामध्ये कोणत्या अपूर्णांकाचा अंश वापरलेला आहे, तर बघा येथे आपण 3 कर्णी 7 हा अंश वापरलेला आहे। 3 कर्णी 7 हा या अपूर्णांकाचा अंश वापरलेला आहे, म्हणजेच हा अपूर्णांक जो आहे 3 कर्णी 7 छेद 5 कर्णी 5 हा जो अपूर्णांक आहे तो येथे आपल्याला या दोन्हीच्या तुलनेत मोठा आहे असं येथे दिसून येतं। म्हणजेच आपण लिहिणार 3 कर्णी 5 छेद 5 कर्णी 7 ह्याच्यापेक्षा हा जो अपूर्णांक आहे तो बघा 3 कर्णी 7 छेद 5 कर्णी 5 हा अपूर्णांक मोठा आहे असं आपण येथे म्हणू शकतो। पण आपण हा जो अपूर्णांक आहे तो कशासाठी वापरलेला आहे, तर कर्णी 63 छेद कर्णी 125 ह्याऐवजी आपण येथे वापरलेला आहे, म्हणजेच कर्णी 63 छेद कर्णी 125 हा अपूर्णांक येथे मोठा आहे असे आपण म्हणू शकतो। बघा या दोघांची तुलना 3 कर्णी 5 छेद 5 कर्णी 7 पेक्षा बघा कर्णी 63 छेद कर्णी 125 कर्णी 125 हे मोठे आहेत असं आहे ते आपण म्हणू शकतो। बघा अतिशय सोपे असे उदाहरण आहे, पण येथे थोडा विचार करण्यासारखे उदाहरण आहे। येथे आपण सुरुवातीला काय केले, कर्णी 63 छेद कर्णी 125 ह्याचे आपण या कर्णींना दोन्ही कर्णींना आपण सोपे रूप दिले, त्यानुसार ह्याचे आपण रूपांतर कसे केले तर 3 कर्णी 7 छेद 5 कर्णी 5। त्यानंतर आपण तिरकस गुणाकार पहिल्या अपूर्णांकाचा अंश गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद, तसेच पहिल्या अपूर्णांकाचा छेद गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश हा गुणाकार करून यामध्ये तुलना केली। तुलनेमध्ये आपल्याला 105 ही संख्या मोठी दिसली, परिणामी आपल्याला हा जो अपूर्णांक आहे तो मोठा आहे असं आपल्याला आपण ठरवलं। या अपूर्णांकासाठी आपण हा अपूर्णांक वापरलेला होता, परिणामी कर्णी 63 छेद कर्णी 125 हा अपूर्णांक मोठा आहे असे आपण ठरवले। आता आपण यातील पुढच्या उदाहरणाकडे वळूया। हा जो अपूर्णांक दिलेला आहे तो बघा 5 छेद 18 आणि 7 छेद 121 अशा स्वरूपात दोन अपूर्णांक दिलेले आहेत, त्या दोन अपूर्णांकांमध्ये आपण लहान मोठेपणा ठरवायचा आहे। बघा पहिल्या अपूर्णांकाचा अंश 5 आहे, 5 गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 121। 5 गुणिले 121 जर आपण केले तर बघा किती मिळते, 5 एके 5, 5 जुने 10 चे 0 राहतील, याचा इथे 1 येईल, 5 एके 5 आणि 1 6, म्हणजेच यांचा दोघांचा गुणाकार जो आहे तो आपल्याला 605 दिसून येईल। तसेच आपण 18 गुणिले 17 जर केले, 18 गुणिले 17 म्हणजेच पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश यांचा जर गुणाकार केला तर येथे आपल्याला हा जो गुणाकार आहे तो बघा किती मिळतोय, हा जो गुणाकार आहे तो आपल्याला येथे 306 मिळताना दिसून येतो। बघा हा जो गुणाकार 306 आहे, पहिला गुणाकार 605 आहे, या दोन संख्यांचा जर आपण तुलना केली तर येथे आपल्याला 605 ही संख्या मोठी दिसून येते, म्हणून 605 हे 306 पेक्षा मोठे आहेत हे आपल्याला दिसून येते। परिणामी आता बघा 605 मध्ये आपण कोणत्या अपूर्णांकाचा अंश वापरलेला आहे गुणाकारामध्ये, तर 5 हा अंश पहिल्या अपूर्णांकाचा वापरलेला आहे, परिणामी येथे आपल्याला असे म्हणता येऊ शकते की 5 छेद 18 हा अपूर्णांक मोठा आहे। 5 छेद 18
हा पूर्णांक 17/121 पेक्षा मोठा आहे असे आपण येथे म्हणू शकतो. बघा हे सुद्धा उदाहरण अतिशय सोपे होते. यामध्ये आपण अंश पहिल्या अपूर्णांकाचा अंश दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद अशाच प्रकारे गुणाकार करून या अपूर्णांकांमधील लहान मोठेपणा जो आहे तो आपण इथे ठरवलेला आहे. बघा पुढील जे उदाहरण आहे ते आहे कर्णी 80/48 आणि कर्णी 45/27 या दोन अपूर्णांकाची इथे आपल्याला तुलना करायची. बघा आता हे दोन अपूर्णांक जे आहेत ते आपण त्या दोन्ही अपूर्णांकांना आधी सोपे रूप देऊया. बघा कर्णी 80/48 याला सोपे रूप देऊया, कर्णी 80/48. बघा याला सोपे रूप देत असताना आपण 80 अशा स्वरूपात फोड करायची आहे की एक वर्ग असलेली संख्या आणि एक वर्ग नसलेली संख्यांचा गुणाकार. बघा 16/85 अशा स्वरूपात आपल्याला यांचा गुणाकार मिळेल. 16 × 5/16/80 तसेच इथे बघा 48 आहेत, 16 × 48 म्हणजे 16 हीच संख्या इथे आपल्याला मिळते. 16 × 3 बघा 16 × 48. बघा जर आपण याला 16 वर्गमूळ जर वर्गमूळाच्या बाहेर घेतले तर बघा काय, 16 वर्गमूळ इथे 4 आहे, 4 वर्गमूळात इथे 5 ही संख्या इथे आपल्याला मिळेल. छेद बघा 16 वर्गमूळ 4 बाहेर येईल, 4 × 3 म्हणजे 4 वर्गमूळात 3 अशा स्वरूपात इथे आपल्याला हा पूर्णांक मिळेल. बघा इथे आपल्याला अंशस्थानी आणि छेदस्थानी दोन्हीकडे पण आपल्याला 4 ही संख्या मिळते. म्हणजे 4 × 4, 4 × 4 अशा प्रकारे आपण त्याला भाग लावू शकतो. म्हणजे 4 या पदाचा इथे आपल्याला लोप करता येऊ शकतो. परिणामी काय शिल्लक राहील, तर कर्णी 5/3 हा इथे आपल्याला अपूर्णांक मिळेल. बघा कर्णी 80/48 साठी आपल्याला सोपे रूप देऊन जो अपूर्णांक मिळालेला आहे तो काय मिळालेला आहे, तर कर्णी 5/3 अशा स्वरूपात इथे आपल्याला मिळालेला आहे. तसंच आता दुसरा जो अपूर्णांक आहे तो बघा काय आहे, तर कर्णी 45/27 कर्णी 45/27 याला सुद्धा आपण सोपे रूप देऊ शकतो. बघा 9 × 45 9 × 27 म्हणजे दोन्ही संख्यांना 9 या पूर्ण वर्ग संख्येने आपल्याला भाग लावता येऊ शकतो. बघा 9 × 5 9 × 45 आहेत, तर छेदस्थानी 9 × 27 म्हणजे 9 × 3 अशा स्वरूपात आपल्याला हा गुणाकार करता येऊ शकतो. बघा इथे आपल्याला 9 चे वर्गमूळ 3 आहे ते वर्गमूळाच्या बाहेर इथे घेता येऊ शकते. म्हणजेच 3 वर्गमूळात 5 ही संख्या इथे आपल्याला मिळेल. छेदस्थानी बघा 9 चे वर्गमूळात जे आहे ते 3 आहे, 3 आपण वर्गमूळाच्या बाहेर घेतले, 3 वर्गमूळात 3 अशा स्वरूपात आपल्याला इथे मिळेल. बघा आपण अंश जसं पहिल्यामध्ये पाहिलं तसं छेद दुसऱ्यामध्ये पण बघा अंशस्थानी छेदस्थानी 3 ही संख्या सामायिक दिसत आहे. 3 × 3 3 × 3 अशा स्वरूपात आपण या 3 या पदाचा सुद्धा लोप लाव लोप करू शकतो. म्हणजेच आपल्याला येथे काय मिळालेलं आहे, तर कर्णी 5/3. बघा जर आता येथे आपण विचार केला तर पहिला जो अपूर्णांक आहे कर्णी 80/48 यासाठी आपण मिळवलेला अपूर्णांक आहे तो कर्णी 5/3 आहे. तसेच दुसरा जो अपूर्णांक आहे बघा कर्णी 45/27 त्यासाठी जो आपण सोपे रूप देऊन मिळवलेला गुणोत्तर जे आहे अपूर्णांक तो काय मिळालेला आहे, तर कर्णी 5/3. दोन्हींची तुलना केली तर दोन्ही अपूर्णांक आपल्याला येथे समान दिसत आहेत. म्हणजेच आपण यावरून काय म्हणू शकतो, कर्णी 5/3 बरोबर कर्णी 5/3 हे दोन्ही अपूर्णांक जे आहेत ते आपल्याला समान मिळालेले आहेत. आता हे जे समान मिळालेले अपूर्णांक असल्यामुळे आपण काय लिहिणार, तर कर्णी 80/48 बरोबर कर्णी 45/27. बघा कर्णी 80/48 बरोबर कर्णी 45/27 अशा स्वरूपात हा अपूर्णांकांमधली जी तुलना आहे ती आपण येथे करू शकतो. हे दोन्ही अपूर्णांक तुलना केल्यानंतर आपल्याला समान आहेत हे ते आपल्याला दिसून आलेले आहे. बघा पुढील जे उदाहरण आहे ते आहे
दशांशीन दोन छेद पाच दशांशीन एक हा आपल्याला पहिला अपूर्णांक दिलेला आहे. दुसरा अपूर्णांक आहे तीन दशांशीन चार छेद सात दशांशीन एक. आता या दोन अपूर्णांकांमधील आपल्याला तुलना करायची आहे. ह्या ही दोन जी गुणोत्तरे दिली आहेत त्यामध्ये लहान मोठेपणा आपल्याला येथे ठरवायचं आहे. आता पहिल्या उदाहरण सुरुवातीच्या उदाहरणांप्रमाणेच आपण येथे काय करणार, तर पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद याचा गुणाकार करून पाहणार आहोत. म्हणजे 9.2 गुणिले 7.1 हा जर आपण येथे गुणाकार करून पाहिला तर हा गुणाकार आपल्याला किती मिळतोय, तर हा गुणाकार आपल्याला 65.32 एवढा मिळतो. 65.32 एवढा मिळतो. तसेच आता आपण काय करायचे आहे, तर पहिल्या अपूर्णांकाचा छेद 5.1 आहे गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 3.4 या दोन्ही संख्यांचा सुद्धा आपण येथे गुणाकार करून पाहणार आहोत. पहा या दोन संख्यांचा गुणाकार केला तर आपल्याला येथे 17.34 अशा स्वरूपात येथे आपल्याला गुणाकार मिळताना दिसून येतोय. व पहिल्या पहिल्या दोन संख्यांचा जो गुणाकार आहे तो 65.32 आहे आणि पुढच्या दोन संख्यांचा गुणाकार आहे तो 17.34 आहे. या दोन्हींचा आपण जर तुलना केली तर येथे आपल्याला 65.32 ही संख्या आपल्याला येथे मोठी आहे असे म्हणता येऊ शकते. म्हणून आपण असे म्हणणार 65.32 ही संख्या येथे मोठी आहे 17.34 पेक्षा, असे येथे आपण म्हणू शकतो. बघा हा जो 65.32 आहे ह्याचा जो गुणाकार आपण केलेला आहे या गुणाकारामध्ये कोणत्या अपूर्णांकाचा अंश वापरलेला आहे, तर पहिल्या अपूर्णांकाचा अंश म्हणजेच 9.2 इथे आपण वापरलेला आहे हा पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे. म्हटल्यावर आपल्याला काय म्हणता येऊ शकते, तर पहिला जो अपूर्णांक आहे तो येथे मोठा आहे असे आपण येथे म्हणू शकतो. म्हणून 9.2 छेद 5.1 हे बघा 3.4 छेद 7.1 पेक्षा मोठे आहेत. हे आपलं या प्रश्नातील बघा तिसरा जो प्रश्न होता सराव संचातील त्यातील शेवटचे म्हणजेच पाचवे जे उदाहरण होते ते सुद्धा आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. अतिशय सोपे उदाहरण आहे. बघा यामध्ये फक्त संख्या दिलेल्या आहेत, दशांश चिन्ह असलेल्या संख्या आहेत, यांचा गुणाकार करून आपण पहिला जो अपूर्णांक आहे तो मोठा आहे असे ठरवलेले आहे. मग आता आपण सराव संचातील चौथ्या उदाहरणाकडे वळणार आहोत. या उदाहरणामध्ये बघा आपल्याला चौथ्या उदाहरणामध्ये चार उपप्रश्न आहेत. त्यातील पहिला जो प्रश्न आहे तो बघा चौकोन एबीसीडी समांतरभुज चौकोन आहे, त्याच्या कोन ए व कोन बी च्या मापांचे गुणोत्तर 5/4 आहे, तर कोन बी चे माप काढा. आता बघा आपल्याला माहिती आहे आपल्या समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म जो आहे तो माहित असणे येथे आवश्यक आहे. समांतरभुज चौकोनाचे लगतचे जे कोन असतात त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, कारण ते दोन समोरासमोरील दोन समांतर बाजूंचे आंतर कोन असतात. तर आता आपण काय करूया, या गुणधर्मानुसार सोडवण्याची सुरुवात करूया. परंतु आता सुरुवातीला बघा आपल्याला येथे गुणोत्तर दिले आहे, गुणोत्तराची आपल्याला येथे समानपट मानावी लागेल. मग आपण गुणोत्तराची समानपट एक्स मानूया, गुणोत्तराची समानपट एक्स मानू. म्हणून बघ म्हणून कोन ए काय असणार आहे, कोन ए बरोबर 5x बघा 5x आणि कोन बी बरोबर 4x असणार आहे. कोन बी बरोबर 4x असणार आहे. बघ आपण जो आता सुरुवातीला गुणधर्म एक सांगितला समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, का तर ते समांतर बाजूंना एका छेदिकेने छेदल्यामुळे झालेले आंतर कोन असतात. आता आपण काय करूया, तर या गुणधर्मानुसार ह्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज आपण 180 घेऊन आपण सोडवण्याची सुरुवात करूया. सुरुवातीला आपण तो गुणधर्म लिहूया समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या
मापांची बेरीज। असते। बघा लगतच्या कोणाच्या मापांची बेरीज 180° असते। असा गुणधर्म आहे, म्हणजेच ते का असतात तर एका छेदिकेने छेदल्यामुळे झालेले आंतर कोन असतात। तर आता आपण कोन ए आणि कोन बी यांच्या मापांची बेरीज करूया। म्हणून कोन ए अधिक कोन बी बरोबर 180° अशा स्वरूपात येते आपल्याला मिळेल। बघा कोन ए चे माप आपण 5x घेतलेले आहे आणि कोन बी चे माप जे आहे ते आपण 4x घेतलेले आहे। बघा म्हणून 5x अधिक 4x बरोबर 180° आपल्याला। 5x आणि 4x ची आपण जर बेरीज केली तर येथे आपल्याला 5 आणि 4 यांची बेरीज 9 मिळेल, म्हणजेच 9x बरोबर 180° मिळेल। बघा आता आपल्याला इथे x ची किंमत काढायची आहे, म्हटलं 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागाकार क्रियेसाठी जातील, इकडे गुणाकार क्रियेसाठी x बरोबर, म्हणून ते पलीकडे भागाकार क्रियेसाठी जातील। म्हणून x बरोबर 180/9। 180 ला आपण 9 ने भागलं तर येथे आपल्याला 20 ही किंमत मिळेल। म्हणून x ची किंमत आपल्याला किती मिळाली, 9 × 2 = 18, 900, म्हणजेच 20 ही किंमत आपल्याला x ची मिळालेली आहे। मग आपल्याला येथे आपल्याला काय प्रश्नामध्ये विचारलेले आहे, तर कोन बी चे माप किती असेल हे काढायचं आहे। मग कोन बी चे माप आपण किती मानलेले आहे, तर 4x मानलेले आहे। मग बघा कोन बी बरोबर 4x एवढा मापाचे असणार आहे कोन बी। त्यामध्ये बघा म्हणजे 4 गुणिले किती असणार आहे, तर 20, x ची किंमत 20, 4 × 20 बरोबर 4 ने आपण 20 ला गुणलं तर येथे आपल्याला 80° ही किंमत मिळेल। म्हणून कोन बी बरोबर 80° एवढी आपल्याला याची किंमत मिळालेली आहे। बघा यामध्ये आपण काय काय केलेलं आहे ते आपण सुरुवातीपासून परत एकदा लक्ष टाकूया। बघा यामध्ये काय दिलेलं होतं, तर दोन समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर जे होते ते काय दिले होते, तर 5 + 4 दिले होते। यावरून आपल्याला एका कोनाचे माप विचारले होते। आपण गुणोत्तराची समानपट x मानली आणि त्यानुसार गुणोत्तराच्या समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्मांनुसार आपण हे गणित सोडवत गेलो। x ची किंमत 20 मिळाली, त्यावरून आपण कोन बी ची किंमत 4x म्हणजेच 80 आहे ही आपण येथे काढलेली आहे। बघा हे जे उदाहरण आहे ते सोडवून झालेले आहे। बघा सराव संचातील पुढचे जे उदाहरण आहे ते काय आहे ते आता आपण पाहूया। अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 + 9 आहे। 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3 + 5 होईल, तर त्यांची आजची वये काढा। बघा आजच्या वयांचे गुणोत्तर दिलेले आहे आणि 5 वर्षानंतर जे गुणोत्तर होईल त्या गुणोत्तरांची किंमत दिलेली आहे, ते गुणोत्तर दिलेले आहे, त्यावर त्यांची आजची वय आहे ते आपल्याला काढायला सांगितलेली आहे। सुरुवातीला आपण गुणोत्तराची समान पट x आहे असं समजून हे गुणोत्तर सोडवण्याची सुरुवात करूया। समजा किंवा गुणोत्तराची समान पट x मानू। बघा गुणोत्तराची समान पट आपण x मानलेली आहे। मग आपल्याला येथे अल्बर्टचे आजचे वय काय मिळेल, तर बघा 5 + 9 हे गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणजेच 5x हे अल्बर्टचे वय मिळेल आजचे, आणि सलीम याचे आजचे वय 9x एवढे मिळेल। म्हणून अल्बर्टचे आजचे वय 5x आणि सलीमचे आजचे वय आणि सलीमचे 9x असणार आहे। मग आता बघा आपल्याला दिलेल्या अट काय आहे, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 + 5 होईल। मग आपल्याला पुढची अट काय दिलेली आहे, तर 5 वर्षानंतर अल्बर्टचे वय काय असणार आहे, तर 5x + 5 वर्षे एवढं असणार आहे, आणि सलीमचे वय काय असणार आहे 5 वर्षानंतर, 9x + 5 वर्षे असणार आहे। मग आता आपण
पाच वर्षानंतर अल्बर्टचे वय काय असेल ते काढूया. पाच वर्षांनंतर अल्बर्टचे वय बरोबर काय असणार आहे? अल्बर्टचे वय आताचे 5x आहे, त्यामध्ये 5 मिळवायला लागेल. 5x अधिक 5 वर्षे एवढं असणार आहे 5 वर्षानंतर अल्बर्टचे वय. तसेच सलीमचे 5 वर्षानंतरचे वय काय असणार आहे? 9x अधिक 5. तसेच सलीमचे किंवा 5 वर्षानंतर सलीमचे वय बरोबर आपण 9x मानलेलं आहे. 9x मध्ये आपल्याला 5 मिळावे लागतील. 9x अधिक 5 वर्षे हे आपल्याला सलीमचे वय मिळालेले आहे. व दिलेल्या अटीनुसार आपण सुरुवातीची मांडणी कशा स्वरूपात केलेली आहे, तर येथे आपण अल्ब गुणोत्तराची समान पट सुरुवातीला एक्स मानलेली आहे, त्यानुसार अल्बर्टचे आजचे वय 5x आलं आणि सलीमचे आजचे वय 9x आलेलं आहे. त्यानंतर बघा काय अट दिली होती, 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3x5 होईल. मग 5 वर्षानंतर अल्बर्टचे वय एक्स 5x होता आधी, त्यामध्ये 5 मिळवले, 5x अधिक 5 वर्षे, आणि 5 वर्षानंतर सलीमचे वय 9x आजचे वय आहे, त्यामध्ये अधिक 5 वर्षे हे मिळवलेले आहेत. आता त्यानंतर दिलेल्या अटीनुसार काय होणार आहे, तर येथे बघा 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे जे गुणोत्तर आहे ते 3x5 होईल. म्हणून दिलेल्या अटीनुसार बघा येथे काय होईल, तर 5x अधिक 5 छेद 9x अधिक 5 हे गुणोत्तर बरोबर काय असणार आहे, तर 3/5 असे असणार आहे. बघा आपल्याला इथे गुणोत्तराच्या स्वरूपात येथे मांडणी मिळालेली आहे. आपण काय करूया, याच्यानंतर तिरकस गुणाकार करून बघा आपल्याला काय मिळेल, एक्स ची किंमत मिळते ती आपण येथे पाहूया. बघा इथे 5 ने इथे 5x अधिक 5 ला गुणावे लागेल. 5 इकडे 5x अधिक 5 ला गुणाकारासाठी येतील, म्हणजेच 5 गुणिले 5x अधिक 5 बरोबर हे 3 आहे, ते इकडे 3 ला गुणाकारासाठी ही संख्या जाईल, म्हणजे 3 गुणिले 9x अधिक 5. बघा जर गुणाकार करून पाहिलं तर 5 5 25 म्हणजेच 25x अधिक 5 गुणिले 5 तर 25 येणार आहे. 25x अधिक 25 बरोबर 9 3 27 27x अधिक 5 3 15 म्हणजे 27x अधिक 15 अशा स्वरूपात आपल्याला येथे मांडणी मिळते. बघा यानंतर आपण काय करायचे आहे, तर संख्या एका बाजूला आणि चल असलेली पदे एका बाजूला अशा स्वरूपात घ्यायचे आहेत. म्हणजेच आपण येथे काय करणार आहोत, तर 27x आणि 25x एका बाजूला घेणार आहोत आणि 25 आणि 15 हे एका बाजूला घेणार आहोत. मग आता बघा कसं होईल, 25 या बाजूलाच आपण ठेवूया. 25 हे धन 15 आहे, ते बरोबर चिन्हाची इकडे येऊन ऋण 15 होणार, म्हणजे वजा 15 बरोबर बघा हे धन 25x आहेत, ते पलीकडे जाऊन ऋण 25x होणार आहेत, म्हणजे 27x वजा 25x. बघा यांची वजाबाकी केली तर आपल्याला इथे मिळते 10 10 बरोबर 27x वजा 25x यांची वजाबाकी केली तर आपल्याला इथे 2x मिळते. बघा इकडे 2 आहेत, ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, इथे गुणाकार क्रियेसाठी आहेत, ते भागाकार क्रियेसाठी जाणार, म्हणजे आपण इकडे x चे पद इकडे घेऊया. x बरोबर 10/2 अशा स्वरूपात येथे आपल्याला मांडणी मिळेल. बघा x बरोबर 10/2 किती, तर 5 ही संख्या मिळेल, म्हणजेच एक्स ची किंमत येते आपल्याला 5 ही मिळेल, म्हणून एक्स बरोबर 5 मिळेल. एक्स ची किंमत येते आपल्याला 5 ही मिळालेली आहे. मग आता आपण येथे अल्बर्टचे आजचे वय काय मानलेले आहे, तर 5x हे मानलेले आहे. अल्बर्टचे आजचे वय 5x आहे, मग त्यावरून आपण काय करणार, तर अल्बर्टचे आजचे वय म्हणून
बरोबर 5x आहे. मग 5x म्हणजे 5 गुणिले 5 येणार बरोबर 25 वर्षे. एवढं अल्बर्टचं वय असेल. आणि दुसरं काय आहे तर सलीमचे आजचे वय 9x आहे. बघा सलीमचे आजचे वय. सलीमचे आजचे वय बरोबर आपण 9x मानलेलं होतं. 9x म्हणजेच 9 गुणिले 5 असणार आहे. एक्स ची किंमत 5 असणार आहे. पण 9 गुणिले 5 किती येईल तर 9 5 45 वर्षे. हे आपल्याला दोघांचे वय आजची जी आहे ती येथे मिळालेली आहे. बघा हे उदाहरण जे आहे ते आपण सुरुवातीपासून परत एकदा समजून घेऊया. बघा यामध्ये आपल्याला काय दिलेलं होतं तर अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 9 दिलेले होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर जे आहे ते आपल्याला दिलेले होते 3 5. तर त्यांची आजची वय काढायला सांगितली होती. आपण सुरुवातीला त्या दोघांच्या वयांची जी गुणोत्तर दिले त्यांची समान पट एक्स मानली. त्यानुसार अल्बर्टचे आजचे वय 5x झाले. सलीमचे आजचे वय 9x झाले. त्यानंतर आपल्याला अट दिली होती की 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर दिले होते. त्यानुसार आपण 5 वर्षानंतर जी दोघांची वय काय आहे ती ठरवली. आणि दिलेल्या अटीनुसार 5 वर्षानंतरच्या वयांची गुणोत्तर जी आहेत ते आपल्याला 3 5 हे ठेवून आपण तिरकस गुणाकार केला ह्याचा आणि ह्याचा. तसेच 3 आणि या अंश या पहिल्या पूर्णांकाचा छेदांचा गुणाकार केला. आणि त्यानुसार आपण येथे एक्स ची किंमत जी आहे ती मिळवलेली आहे. एक्स बरोबर 5 अशा स्वरूपात येथे आपण मिळवली. मग एक्स ची किंमत घेऊन अल्बर्टचे आजचे वय काढले 5x म्हणजेच 25 आणि सलीमचे आजचे वय म्हणजेच 9x म्हणजेच आपण इथे काढलेले आहे ते 45. अशा स्वरूपात आपलं हे जे उदाहरण आहे ते पूर्णपणे सोडवून झालेलं आहे. बघा आता आपण सर्व संचातील या प्रश्नातील तिसऱ्या प्रश्नाकडे वाहणार आहोत. यामध्ये बघा आयताची लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर 3 1 दिलेले आहे. आयताची परिमिती 36 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आपल्याला या आयताची लांबी आणि रुंदी काय आहे ती काढायची आहे. बघा यामध्ये आपण काय करणार आहोत तर सुरुवातीच्या 2 उदाहरणांप्रमाणेच या उदाहरणामध्ये सुद्धा गुणोत्तराची समान पट येते एक्स मानूया. गुणोत्तराची समान पट एक्स मानू. बघा त्यानुसार एक्स मानल्यानंतर बघा काय होईल. तर म्हणून आयताची लांबी काय असणार आहे. आयताची लांबी बरोबर बघा इथे 3 1 आहे. त्यापैकी 3x ही आयताची लांबी असणार आहे. आणि रुंदी बरोबर एक्स म्हणजे 1x असणार आहे. तर त्यानंतर दिलेली अट बघा काय आहे तर आयताची परिमिती 36 सेंटीमीटर आहे. आता 36 सेंटीमीटर ही आयताची परिमिती. आपल्याला माहिती आहे की आयताच्या परिमितीचे सूत्र काय. बघा आपण सूत्र लिहूया आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. हे जे सूत्र आहे ते आयताच्या परिमितीचे सूत्र आहे. मग आता इथे आपल्याला परिमिती जी आहे ती 36 सेंटीमीटर आधीच दिलेली आहे. ते आपण घेऊया आणि सोडवायची सुरुवात करूया. बघा म्हणून 36 बरोबर 2 गुणिले कंसामध्ये बघा लांबी किती आपण घेतलेली आहे तर 3x घेतलेली आहे. 3x अधिक रुंदी किती आहे तर x आहे. बघा आता आपण सोडवण्याची सुरुवात करूया. बघा 3x अधिक x किती आपल्याला मिळतील तर 3x आणि x याची बेरीज आपल्याला 4x मिळेल. म्हणजे 36 बरोबर 2 गुणिले 4x अशा स्वरूपात येथे मिळेल. बघा 2 गुणिले 4x 2 गुणिले 4 8 होणार. म्हणजे 36 बरोबर 8x अशा स्वरूपात आपल्याला मिळेल. आता हे जे 8 आहे ते बरोबर चिन्हाचे इकडे आले तर इकडे भाकर क्रियेसाठी येणार. म्हणजे आपण हे x एका बाजूला ठेवून 8 बरोबर चिन्हाचे इकडे घेऊन सोडवून पाहूया. म्हणजेच बघा x बरोबर 36 भागिले 8 अशा स्वरूपात याची मांडणी मिळेल.
बघा मग एक्स ची किंमत आपल्याला इथे काढता येऊ शकते 8 चौक 32, 8 चौक 32, 4 उरतील 4 वर 1 0 घेतलं, इथे दशांश चिन्ह देऊन 0 घेतलं तर 40 होतात 8 5 40। येथे बघा आपल्याला एक्स ची जी किंमत मिळालेली आहे ती 4.5 ही मिळालेली आहे। यावरून आपण आता आयताची लांबी काढूया। आयताची लांबी आपण 3x मानलेली होती म्हणून आयताची लांबी बरोबर, आयताची लांबी बरोबर बघा 3x म्हणजेच 3 गुणिले 4.5। तीनाला आपण 4.5 ने गुणलं तर बघा आपल्याला किती मिळतात, 45 गुणिले 3 जर करून पाहिलं तर इथे आपल्याला हा जो गुणाकार आहे तो 135 मिळेल, 135। परंतु इथे दशांश चिन्हच्या पुढे एक संख्या म्हटल्यावर इथे आपल्याला एक संख्या सोडून इथे दशांश चिन्ह द्यावं लागेल, म्हणजे 13.5 एवढी आपल्याला आयताची लांबी मिळालेली आहे सेंटीमीटर, कारण परिमिती येथे आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे म्हटल्यावर बाजू सुद्धा सेंटीमीटर मध्येच असणार आहेत। बघा 13.5 ही आपल्याला लांबी मिळालेली आहे। तसेच आपण इथे रुंदी काढणार आहोत, रुंदी बरोबर आपण इथे रुंदी एक्स मानलेली होती, एक्स म्हणजेच किती असणार आहे तर एक्स ची किंमत येते 4.5 मिळालेली आहे एवढं सेंटीमीटर आपल्याला रुंदी मिळालेली आहे। आयताची लांबी मिळालेली आहे इथे 13.5 आणि रुंदी मिळालेली आहे 4.5। बघा यामध्ये आपल्याला जे दिलेलं आहे त्यानुसार आपण सोडवत गेलो आहोत। बघा ही उदाहरणे जी आहेत या उदाहरणांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की इथे आयताची परिमितीचे सूत्र वापरलेले आहे, म्हणजेच आपल्याला इथे सूत्र सुद्धा लक्षात ठेवणे परीक्षेमध्ये गरजेचे आहे। बघा आयताची परिमितीचे जर आपल्याला इथे सूत्रच माहिती नसेल तर आपण हे उदाहरण सोडवू शकत नाही। तसेच आपल्याला या आधीच्या उदाहरणामध्ये समांतरभुज चौकोनाचे एक उदाहरण होते, समांतरभुज चौकोनाचे दोन लगतचे कोन दिले होते त्यावरून त्यांची मापे काढायची होती, तर लगतच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असते हा गुणधर्म सुद्धा आपल्या लक्षात असणे गरजेचे आहे, त्यावरूनच आपण ही उदाहरणे सोडवणार आहोत। तर आपले हे जे उदाहरण आहे ते पूर्ण झालेले आहे। बघा या सराव संचातील पुढील जे उदाहरण आहे ते आहे 2 संख्यांचे गुणोत्तर 31 23 आहे तर त्यांची बेरीज 216 आहे तर त्या संख्या काढा। बघा इथे आपल्याला 2 संख्यांचे गुणोत्तर दिलेले आहे आणि त्यांची बेरीज दिलेली आहे तर ते आपल्याला संख्या कोणत्या आहेत ते आपल्याला इथे काढायचे आहेत। मग आता आपण काय करूया, सुरुवातीला हे जे गुणोत्तर दिलेलं आहे त्या गुणोत्तराची समानपट मानून घेऊया, गुणोत्तराची समानपट समानपट एक्स मानू, म्हणून त्या संख्या आता कोणत्या येतील तर 31x आणि 23x, म्हणून त्या संख्या संख्या बघा कोणत्या असणार आहेत, पहिली संख्या 31x आणि दुसरी संख्या असणार आहे 23x अशा स्वरूपात आहे। बघा आता आपल्याला दिलेल्या अटीनुसार काय अट दिलेली आहे, तर या 2 संख्यांची बेरीज जी आहे ती 216 दिलेली आहे। मग आता आपण दिलेल्या अटीनुसार उदाहरण सोडवण्याची सुरुवात करूया। बघा या 2 संख्या आहेत 31x 31x अधिक 23x बरोबर 216। या दोन्ही संख्यांची बेरीज 216 आहे, 31 आणि 23 यांची जर आपण बेरीज केली तर इथे आपल्याला 54 मिळेल, म्हणजे 54x बरोबर 216 अशा स्वरूपात ही आपल्याला मांडणी येते मिळेल। बघा 54x म्हणजे 54 हे एक्स बरोबर गुणाकारासाठी आहेत, आपल्याला एक्स ची किंमत काढायच्या म्हटल्यावर 54 बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागाकार क्रियेसाठी जातील, मग एक्स बरोबर 54 216 भागिले 54 अशा स्वरूपात येते आपल्याला मिळेल, म्हणून एक्स बरोबर 216 भागिले 54 अशा स्वरूपात येते आपल्याला मांडणी मिळेल। बघा जर आपण भागाकार केला तर 54 ला 4 ने गुणलं तर आपल्याला 216 मिळतं, ही पायरी परत एकदा लक्षात घ्या, 54x बरोबर 216 हे 54 हे एक्स बरोबर गुणाकारासाठी आहेत, ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन भागाकार क्रियेसाठी जाणार, म्हणून एक्स बरोबर 216 चे 54 आपल्याला मिळालेले आहेत। बघा त्यानंतर काय आहे, तर 54 ने 216 ला आपण भागून पाहिलं तर आपल्याला इथे 4 हा भागाकार मिळतो, म्हणजेच येथे आपल्याला एक्स ची जी किंमत मिळालेली आहे ती 4 मिळालेली आहे। मग आता बघा आपल्याला त्या दोन्ही संख्या कोणत्या आहेत त्या आपल्याला येथे काढायच्या आहेत।
मग आता त्या संख्या कोणत्या असणार आहेत? पहिली संख्या आपण येथे मानलेली काय आहे तर 31x, दुसरी 23x. म्हणून त्या संख्या पहिली संख्या कोणती आहे तर 31x बरोबर, बघा 31x बरोबर 31 गुणिले 4 असणार आहे. 31 गुणिले 4 जर केले, 4 एके 4, 4 त्रिक 12. म्हणजे पहिली संख्या जी आहे ती मोठी संख्या जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे 124. आणि दुसरी संख्या आपण कोणती मानलेली आहे तर 23x ही दुसरी संख्या मानलेली आहे. बघा 23x बरोबर 23 गुणिले 4. 23 ला आपण 4 ने गुणलं, 23 एके 23 दुणे 23 गुणिले 4, म्हणजे 23 चा पाढा येथे लक्षात असणे गरजेचे आहे. 23 चौक 92, अशा प्रकारे आपल्याला त्या संख्या मिळतील. म्हणून त्या संख्या कोणत्या आहेत तर 124 आणि 92 या संख्या आपल्याला दिलेल्या संख्या आहेत. बघा यानुसार आपलं हे जे उदाहरण आहे ते सुद्धा पूर्णपणे सोडून झालेलं आहे. ते आपण परत एकदा त्याच्यावर नजर टाकूया. सुरुवातीपासून यामध्ये आपण काय काय पाहिलेले आहे. बघा दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेले होते, त्यांची बेरीज दिली होती, त्यानुसार आपण सुरुवातीला समान पट मानली, त्यानुसार आपण संख्या कोणकोणत्या आहेत त्या आपण ठरवल्या, आणि दिलेल्या अटीनुसार या दोन संख्यांची बेरीज 216 आहे. यानुसार आपण एक्सची जी किंमत जी समान पट मानलेली होती त्याची किंमत आपण काढली, 4 ही किंमत आपण त्यावरून काढलेली आहे. त्यावरून त्या संख्या आपण ठरवल्या 124 आणि दुसरी संख्या म्हणजे 92. अशा प्रकारे हे जे उदाहरण आहे ते अतिशय सोपे उदाहरण आपले पूर्ण झालेले आहे. बघा आता आपण पुढील उदाहरणाकडे वळणार आहोत. हे जे उदाहरण आहे ते काय आहे ते बघा. दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे व त्यांचे गुणोत्तर 10 9 आहे, तर त्या संख्या काढा. बघा हे जे उदाहरण आहे हे सोडवताना आपण सुरुवातीला या गुणोत्तराची समान पट मानून घेऊया. समजा गुणोत्तराची समान पट एक्स आहे, किंवा गुणोत्तराची समान पट एक्स मानू. गुणोत्तराची समान पट एक्स मानू. समानपट एक्स मानू. बघा यानुसार त्या संख्या काय असतील, बघा कोणकोणत्या त्या संख्या असतील. म्हणून त्या संख्या बरोबर, बघा पहिलं 10 9 हे गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणजे पहिली संख्या कोणती असणार तर 10x असणार आहे आणि दुसरी संख्या 9x असणार आहे. पहिली संख्या 10x आणि दुसरी संख्या 9x. मग आपल्याला दिलेल्या अटीनुसार आपण येथे सोडवण्याची सुरुवात करूया. अट काय दिलेली आहे तर ह्या दोन संख्यांचे गुणाकार जो आहे तो 360 आहे, म्हणजे 10x गुणिले 9x बरोबर 360. यानुसार सोडून पाहूया आपण. 10x गुणिले 9x बरोबर 360. बघा इथे आपले दिलेल्या अटीनुसार हे लिहायचे राहून गेले. त्यानुसार बघा दिलेल्या अटीनुसार 10x गुणिले 9x बरोबर 360. मग 10x गुणिले 9x, 10 गुणिले 9 90, आणि एक्स गुणिले एक्स म्हणजेच एक्स वर्ग, म्हणजेच 90x² बरोबर 360 ही येथे आपल्याला किंमत मिळालेली आहे. आता बघा एक्स वर्गला येथे गुणाकारासाठी 90 आहे, ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन भागाकार क्रियेसाठी जाणार. मग त्यानुसार बघा एक्स वर्ग बरोबर 360/90 अशा स्वरूपात येथे आपल्याला मांडणी मिळेल. म्हणजेच बघा एक्स वर्ग बरोबर 360 ला जर आपण 90 ने भागलं तर येथे आपल्याला भागाकार 4 मिळतो. एक्स वर्गाची किंमत येथे मिळालेली आपल्याला आहे ती 4 आहे. त्यानुसार आपण एक्सची किंमत काढणार, म्हणजे दोन्ही बाजूचे वर्ग म्हणून घेतले तर आपल्याला एक्स बरोबर 2 ही किंमत येथे मिळताना दिसून येईल. बघा आपल्याला समान पट जी आहे, गुणोत्तराची समान पट ती 2 ही मिळालेली आहे. म्हणून आपल्याला त्या संख्या कोणत्या आहेत त्या आपल्याला येथे काढता येऊ शकते. म्हणून त्या संख्या बरोबर, पहिली संख्या कोणती आहे तर 10x आहे. 10x म्हणजेच 10 गुणिले 1 ची किंमत येते 2 आहे. 10 गुणिले 2 येते आपल्याला 20 ही संख्या पहिली मिळते. त्यानंतर दुसरी संख्या आपण कोणती घेतली होती तर 9x घेतली होती, म्हणजेच 9 गुणिले 1 ची किंमत 2, 9 2 18, या दोन संख्या आपल्याला येते मिळतील. बघा या दोन संख्यांचा गुणाकार जो आहे तो 360 आहे आणि गुणोत्तर जे आहे ते 10 9 अशा स्वरूपाचे आहे. बघा सराव संचातील हे जे उदाहरण आहे ते आपले सोडून झालेले आहे. बघा यामध्ये अजून 3 उदाहरणे आहेत, ती तिन्ही उदाहरणे याच अनुषंगाने सोडवायची आहेत. तर ती तुम्ही सोडवायची आहेत
बघा, सोडवण्यासाठी या उदाहरणानुसार आपण जरी ती सोडवली, तुम्ही जरी ती सोडवली तरी सुद्धा चालणार आहे. बघा, हा जो सराव संचातील हा जो प्रश्न आहे तो आपला शेवटचा सोडवलेला प्रश्न असणार आहे. पुढची 3 उदाहरणे तुमच्यासाठी तुम्हाला सोडवण्यासाठी राहणार आहेत. बघा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.